नमस्कार सगळ्यांना, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा जावो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि चला, माझ्या पण दिवसाची मस्त अशी सुरुवात आहे. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, घरातून झाडू लावलं, पोचा वगैरे पण माझा झाला, जी रांगोळी वगैरे असेल दारात ती पण झाली, माझी पूजा पण झाली आणि आता मी लागली आहे स्वयंपाकाला. तर जे काही आपली सकाळची ही मन प्रसन्न करणारी कामं सकाळीच केली ना तर छान वाटतं आपल्याला. आमच्या घरात सगळ्यात आधी मी आणि आमचे लवबर्ड उठलेले असतात, त्यांची चिवचिव तुम्हाला आवाज येतच असेल. सकाळी सकाळी त्यांची चिवचिव कानावर येते आणि थोडंसं मी गरम पाणी पेतं पेतं त्यांच्यासोबत थोडेशी असे गप्पा करून घेते. रुद्रांशचे पप्पा झोपलेलेच आहेत, त्यांचं काय राजेशाही थाट असते, काम असेल तर 6:30 पण उठून चालले जातात आणि नसेल तर मग ते 8:30 पर्यंत आरामात उठतात. आज रुद्रांश पण उठलेला आहे, लवकर उठला आज, नाहीतर त्याचं पण आरामात उठायचं असते शाळा नसली तर. आणि शाळा असली तर मग इतक्या लोण्या लावा लागतात त्याला उठवायला की काय सांगू तुम्हाला. अर्ध्या तासाच्या आधीपासून त्याला उठवावं लागते तेव्हा कुठे तो फायनली उठतो. सकाळच्या स्वयंपाकाची तयारी, भात, वरण आणि मी पालेभाजी बनवणार आहे. तर कुकर लावते आणि एका साईडला भात ठेवते. त्यावेळेस तुम्ही डाळीचा कुकर लावता ना तर बऱ्याचदा आपला डाळीचा कुकर उतून जातो, तर उतू नये याच्यासाठी काय करायचं तर जी सिटी असते, विसल असते, विसलच्या आतल्या साईडला आपण थोडंसं खायचं तेल लावायचं. किंवा सिटी ज्या ठिकाणी आपण लावतो तो उंच खुबा असतो, त्या खुब्याला जरी आपण तेल लावलं तर आपली डाळ उतत नाही. नक्की ट्राय करून बघा, ही ट्रिक युजफुल आहे. डाळ उतत नाही, उतू जात नाही आणि आपला कुकर किंवा गॅस घाण होत नाही, अगदी स्वच्छ राहतो आणि वरण खाली सांडत नाही. तर ही ट्रिक युजफुल आहे, नक्की ट्राय करा, तेव्हाच मग मला कमेंट करा. बघा आणि बाहेरचं वातावरण कसं आहे, दिवसभर ढगाळ वातावरण होतं, पावसाचं वातावरण होतं पण पाऊस नाही आला आणि उष्णता तर इतकी होत होती की तुम्हाला काय सांगायचं. आणि पावसाचं वातावरण आहे, 4 दिवस झाले की पावसाचं वातावरण असतेच आणि पाऊस येतोच, उन्हाळ्यासारखं तर काही लागत नाही. आणि फुलं बघा किती सुंदर सुंदर फुलं लागलेली आहेत इथे. आणि घरातून मी फरशी पुसत होती त्यावेळेस म्हटलं यांचा पण पॅरट बाहेर होता, तर म्हटलं आपण आपल्या बर्डना बाहेर ठेवायचं, तर मी पण त्यांच्यासोबतच ठेवलं. म्हणजे करा म्हटलं तुम्ही गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या त्यांना थोडा वेळ. आणि हे बघा, हे झोपलेलेच आहेत. यांचं इथूनच माझा आता फरशी पुसायची राहिलेली आहे. हे उठणार, झाडू वगैरे लावणार, त्याच्यानंतर इथून पुसणार फरशी. आणि आज मी करणार आहे पालेभाजी. तर पालेभाजी इथे निवडते, इथे बाजूला रान आहे ना, म्हणजे बांदी आहेत, त्यांच्या मध्ये त्यांनी गाईला चारायचं घास लावलं, त्या घासमध्ये जगलेली आहे भाजी. लाल भाजी पण आहे, खेडा भाजी पण आहे, तर तीच भाजी आणली मी भाजी करायला. कोवळी लसलशी होती तर म्हटलं करूया असं. पण बाजारामध्ये आता पालेभाज्या महाग आहेत आणि पालेभाज्या खाल्लेच पाहिजे. पालेभाज्याने हे मी कापायच्या आधी धुतले पाहिजे, पण मला ना कापायच्या आधी धुतलेलं आवडत नाही, मग ते हाताला धुऊन झाल्यानंतर ते सगळं हाताला असं लागतं ती भाजी. म्हणून मी धुवायच्या आधीच कापून घेते आणि कापल्यावर धुते पालेभाज्या. आणि नंतर पाणी गळायला ठेवते, म्हणजे पाणी गळायला पण 15-20 मिनिटं ठेवलं तर पाणी छान असा गळून जातो. आणि बारीक बारीक भाजी कापून घेतलेली आहे आणि इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत भाजी बनवायला. आधीच्या काळात कसं लाल मिरच्या घेत होते भाजी बनवायला, आहे की नाही, पालेभाज्या बनवायला. आणि आत्ता कसं हिरव्या मिरच्या 12 महिने आपल्याकडे अवेलेबल असतात, म्हणून कसं आपण जास्त हिरव्या मिरच्याचा वापर करतो, पण लाल मिरच्याच्या पालेभाज्या टेस्टी वाटतात. तर माझ्याकडे तर आहे तर त्याच टाकलेल्या आहेत मी. आणि पालेभाज्या म्हटलं तर कांदे जरा जास्त टाकले तर भाज्या टेस्टी लागतात, तर कांदा घेतलेला. भाजी बनवायला मी लाल मिरच्याचा वापर केला. लाल मिरच्याची भाजी ना, म्हणजे पालेभाजी केलं तर खूप छान वाटते. आधीच्या काळामध्ये लाल मिरच्याचा जास्त वापर करायचा, कारण त्यावेळेस हिरव्या मिरच्या 12 महिने मिळत नव्हत्या. आणि आत्ता कसं 12 महिने हिरव्या मिरच्या मिळतात, त्यामुळे आपण सगळ्यात जास्त हिरव्या मिरच्याचा वापर करतो. पण माझ्याकडे लाल मिरच्या होत्या तर लाल मिरच्या घेतलेल्या आहेत भाजी बनवायला. आणि कांदा, पालेभाज्या म्हटलं तर कांदा जरा जास्त घ्यायचा, म्हणजे टेस्टी होतात आपल्या भाज्या. भाजी दिसायला तर भरपूर दिसत होती, नंतर थोडीशी झाली कारण कोवळी होती त्याच्यामुळे एकदम कमी झाली.
ज्यावेळेस भाजी आपण फोडणी देतो म्हणजे पालेभाज्या त्यावेळेस ती भरपूर दिसते, पण थोडीशी वाफेवर शिजवली तर ती अर्ध्याहून कमी होते. अर्ध्याहून जेव्हा कमी होते त्यावेळेसच मीठ टाकायचं, आणि मीठ टाकलं तर भाजीला भरपूर पाणी सुटतं. जोपर्यंत आपण मीठ टाकत नाही ना तोपर्यंत तेवढं पाणी सुटत नाही भाजीला, पण ज्यावेळेस आपण मीठ टाकतो त्यावेळेस भाजीला पाणी सुटतो आणि तो सगळं पाणी सुकवून घ्यायचं. सुकवलं तेव्हाच भाज्या चांगल्या लागतात. पण थोडंसं असं मिडमिडीत वलसरच भाजी ठेवायची म्हणजे भाजी चांगली लागते. अगदीच एकदम परतल्यासारखी एकदम वाढल्यासारखी पण भाज्या नाही करायच्या, थोडंशा अशा गिलसर वलसरच ठेवायच्या म्हणजे आपल्या भाज्या चविष्ट लागतात. इथे माझ्या चपात्या पण झाल्या, ज्या रात्रीचे भांडे होते घासलेल्या, मी रात्रीचे भांडे रात्रीच घासते तर ते सुकले होते, म्हटलं लावून घेऊया. आणि आत्ता आपले चहा नाश्त्याचे तर भांडे होतीलच म्हणजे ते ठेवायला बरं पडेल, तर इथे मी भांडे लावून घेते. आणि दोघंच आहेत, दोघंच आहो आम्ही. रुद्रांश काय छोटासा आहे, त्याचे राहून राहून काय एक दोन प्लेट असतात तरी इतके भांडे पडतात. आणि मला एक सवय आहे, थोडं पण आपण यूज केलं की ठेवलं घासायला, ठेवलं घासायला, असे करून करून भांड्याचा ढीक पडतो. आणि भांडे घासणंच मला ना सगळ्यात कंटाळवाणं काम वाटते. आणि बघा तयार आहे मस्त आपली टेस्टी टेस्टी हिरवी फ्रेश ताजी अशी पालेभाजी. आणि साईडला ठेवलं आहे रुद्रांसाठी मॅगी. तर मॅगीमध्ये ना रुद्रांसला फक्त तो पाणी पाणी प्यायचा आहे, तर मी थोडंसं पाणी जास्त टाकला. आणि सूप करून देणार रुद्रांसला, फक्त बॉईल आहे मॅगी तर सूप करून दिली. आणि परत दुसरा माझ्याकडे यूपी मॅगी मसाला होता तो मी ॲड केली आणि ती मॅगी नंतर मी खाल्ली. आणि बघा नळ आलं आता. आमच्याकडे कोणी पण चालू केलं तर डायरेक्ट नळाला पाणी येतो, म्हणजे आपण घरमालक आम्ही किरायवाले कोणी पण आम्ही भरू शकतो. तर त्यांनी चालू केलं होतं आणि प्यायचं पाणी मी भरते आता नळ आलं तर. बॉटल वगैरे सगळंच भरून ठेवते आणि बकेटी जे असतील माझ्याकडे टब बकेटी ते सगळं भरून ठेवते पाण्याने, कारण सारखं सारखं वर जावं लागतं नंतर पाणी संपलं आमच्या टाकीतला तर लगेचच वर जावं लागतं. म्हणून वापरायला येईल याच्यासाठी आम्ही सगळे बकेटी टब वगैरे असे भरून ठेवतो पाण्याने. आणि बाहेर बघा, बाहेरचं वातावरण इतकं आभाळ आहे, पावसाचं वातावरण आहे. येऊ पण शकतो पाऊस, मधा मधात येतो सुद्धा थोडंफार, पण दिवसभर असा ढगाळ वातावरण राहिला पावसाने. आणि या जेवायला आता वाजले 12:30 वगैरे दुपारचे. आणि आता मी जेवण करते आहे तर वरण आहे, पालेभाजी आहे, भात आहे, चपाती सुद्धा आहे, पण मी चपाती घेतली नाही, फक्त भात भाजी हे घेतलेलं आहे. तर या मस्त असं जेवायला. आणि दुपारची जी काही भांडे होती ती लावून घेते आता. जवळपास 3 वाजले आहेत, दुपारची वेळ आहे. सकाळची जी भांडी होती घासलेली ती लावून घेते, म्हणजे आता दुपारची जी जेवणाची पडलेली असेल, स्वयंपाक केलेली असेल, ते संध्याकाळची घासायला बरं पडते. म्हणजे किती वेळ भांडे घासायला लागतात बघा ना. जे काम आपल्याला कंटाळवाणं वाटते तेच सारखं घासावं लागतं, करावं लागतं, पण काय करणार, भांडे तर स्वच्छ पाहिजेच, तेव्हाच कुठे आपली तब्येत हेल्थ वगैरे पण चांगली राहते. संध्याकाळची देवपूजा झाली, तुळशीजवळ दिवा लागला, देवांजवळ दिवा लागला, आपली जी पूजा असते नॉर्मल रोजची ती झाली. आणि आत्ता लागले मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर हे म्हणाले अंडी आणते. आणि रुद्रांश कसा आता तब्येतून उठला आणि याला सगळं असं नॉनव्हेजच पाहिजे असते. आणि आज आहे शुक्रवार, शुक्रवार शनिवार म्हणजे शुक्रवारच्या संध्याकाळी आणलं तर उरलेली जी काही रसा वगैरे असेल तर शुक्रवारी खाऊन टाकतो, म्हणजे मग 2 दिवस. आणि हे जे लसूण आहेत ते आता आई आली होती माझी तर तिने आणलेले आहेत आणि घरगुती आहेत. मार्केटमध्ये तर लसूण किती महाग आहेत, भरपूरच महाग आहेत. आणि मी लावते पण इथे जागा नव्हती त्याच्यामुळे काही लावली नाही. तर मग आईलाच म्हटलं जरा 2 वाफे जास्त लाव माझ्यासाठी, तर तिने आणले, थोडेसेच आणून दिले, नंतर संपले तर आपल्याला आणता येतील लसूण. तर हे घरगुती लसूण आहेत. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात अंडा करी बनवणार आहे तर अद्रक लसूण कांद्याची पेस्ट हे करून ठेवते. हे गेले आहेत तिकडे चौकाकडे, आता आणतील त्याच्यानंतरच करणार. तोपर्यंत मी भात करते आणि चपात्या. तर चपात्यासुद्धा माझे करून झालेल्या आहेत. सकाळच्या चपात्या नव्हत्या आणि आता रुद्रांशला तर आम्हाला नाही राहिलं चपात्या तरी चालते, पण त्याला चपात्या पाहिजेच. आणि 1-2 चपात्या असतील तर मी संध्याकाळी करत नाही. संध्याकाळी हलका जेवण म्हणजे भात आणि फक्त भाजी असते. पण आज अंड्याची पण भाजी आहे आणि सगळेच खातात मग 1-2 चपात्या. तर चपात्या अजिबातच नव्हते तर मग म्हटलं करून घेते. आणि आता हे आले त्याच्यानंतर अंडे आणले आणि म्हणाले 2 अंड्याचा ऑमलेट कर. तर मी इथे कांदा, कोथिंबीर आणि टमाटर चिरून ऑमलेट केला. तर ऑमलेट मी कधी अशी करतच नाही, खूप कमी प्रमाणामध्ये करते. तर आज म्हटलं करा म्हणतात तर करूया ऑमलेट. आणि खूप छान असं झालं ऑमलेट.
माझ्याकडे फ्राय पॅन आहे, त्याच्यामध्येच मी ऑमलेट केला आणि पलटवायला इतका अडचण झाला त्याच्यामध्ये, छोटा आहे त्याच्यामुळे दोन अंड्याचा ऑमलेट त्याच्यात अडचण झाला म्हणून मग मी दोन केला. तर बघू शकता मस्त असा ऑमलेट झाला. या ऑमलेट खायला जोपर्यंत स्वयंपाक भाजी वगैरे होते माझी तोपर्यंत ऑमलेट पण खाऊन होतो आमचा. रुद्रांश तर काही खाणार नाही त्याच्यात कांदे टमाटर आहेत तर. आणि रुद्रांश आजपर्यंत ना 5 वर्षाचे झालं तर त्याने अंडी खाल्लीच नाही कधी, रस्सा खातो फक्त भाजीचा. आणि याच्यामध्येच आता मी भाजी करते. भाजीसुद्धा खूप टेस्टी झाली होती, छान झाली होती अंडा करी. तर ग्रेव्हीच बनवली होती मी, करी नव्हती बनवली. करीमध्ये कसा थोडा रस्सा असतो तर थोडाशीच मी मसाल्यासारखं बनवलं होतं आणि खूप छान झाली होती अंड्याची भाजी. अद्रक लसूण कांदे जिरा याची पेस्ट मी एकत्रच केली होती आणि ह्याच तव्यामध्ये फ्रायपॅनमध्ये ऑमलेट बनवला. तेलाने भरलेलाच होता, म्हटलं याच्यातच भाजी बनवूया आणि त्याच्यातच बनवली. तेजपान टाकलेलं आहे, तेल, तेजपान आणि जे मी मसाले पिसले होते ते टाकले आणि मसाले छान शिजले. त्याच्यानंतर मग जे आपल्या डब्यातील जेवढे मसाले असतील तेवढे टाकले. एव्हरेस्टचा मसाला होता तो टाकला आणि खूप छान अशी झाली होती. तुम्ही बघू शकता दिसायला पण भारी दिसते आहे अंडा करी आपली, अंडा मसाला. माझी सासूबाई आहे ना, नॉनव्हेज वगैरे व्हेज छान भाज्या करते. आम्ही गावाला गेलो ना माझी जाऊ मी, आम्ही कधीच नॉनव्हेज बनवत नाही. सगळी तयारी करून देतो त्यांना, मसाले बिसाले सगळे करून देतो, फक्त बनवून द्या म्हणतो. आणि त्या पण हौशीने बनवून देतात आम्हाला. खात नाही त्या, आधी खात होत्या पण आता 2-3 वर्ष झाले की ते नॉनव्हेज अजिबात खात नाही, पण करून देतात ते आणि स्वतःहून त्या करून पण देतात. तर आणि त्यांच्या हातच्या भाज्या पण टेस्टी वाटतात नॉनव्हेज वगैरे. तर आम्ही त्यांच्या हातचेच खाणं पसंत करतो, गावी गेल्यावर आम्ही करत नाही. पण इथे काय आपण आपल्यालाच करावं लागतं. तर इथे बघा अंडा करीची भाजी पण झाली मस्त अशी. आणि रुद्रांशला आता मी जेवायला देते, नाहीतर तो झोपून जाणार. लवकर दिलं जेवायला तर बरं पडते, नाहीतर तो टी व्ही बघता बघता वगैरे असं झोपून जातो. मुलं कशी संध्याकाळी दिवसभर खेळतात आणि संध्याकाळी दमतात, त्याच्यामुळे ते लवकर झोपतात. तर मग संध्याकाळचं जेवण जरा लवकर दिलं तर चांगलं असतं मुलांना. जेवण झालं आमचं, जेवण झाल्यानंतर थोडंसं बाहेर फिरायला आले. रुद्रांश आणि जागृती मस्ती करतात. रुद्रांशचे पप्पा पण बाहेर आहेत, गप्पा गोष्टी चालू आहेत. मी थोडंसं म्हटलं फिरून घेते, माझी सवय आहे जेवण झाल्यानंतर फिरल्याशिवाय चांगलं वाटत नाही. जर आपण फिरलं नाही आणि असंच गेलो बेडवर झोपायला तर आपली तब्येत गडबड झालीच समजा, पोट गडबड झालंच समजा. म्हणून थोडा वेळ 15-20 मिनटं अर्धा तास तरी आपण फिरलंच पाहिजे आणि ही एक सवय मला चांगली आहे. फिरून झाल्यानंतर घरात आली, अंथरून टाकली आणि बघू शकता किचन काउंटर माझ्या स्वच्छ करून ठेवला चांगलं. आणि त्याच्यानंतर यांनी तर काय काय आणून ठेवतातच ठेवतात, तुम्ही कितीही स्वच्छ करा. आणि आता अंथरून घेते. पॅरेट वगैरे आहेत आमचे लवबर्ड, त्यांना इकडे आणतो आम्ही झोपायच्या वेळेस आपल्याकडे. त्यांना एकटं एकटं तिकडे करमत नाही, सारखे आवाज करतात म्हणून अंथरून वगैरे टाकून झालेलं आहे. आणि आम्ही गादी एक खाली टाकतो म्हणजे आमच्याकडे एकच बेड आहे म्हणून. चला तर मग आता सगळ्यांना शुभरात्री. आणि चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना गुड नाईट.